पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेचा वाद थांबायला तयार नाही. समान पाणी पुरवठा योजनेची एस्टिमेट फुगवणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी भाजपच्याच नेत्यांनी सुरू केली आहे. समान पाणी पुरवठा योजनेचं नवीन टेंडर देखील बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आलाय, तोही थेट महापालिका आयुक्तांवर. पुणेकरांना 24 तास पाणी देण्याची समान पाणी पुरवठा योजना महापालिकेने आणली, मात्र ही योजना एस्टिमेट आणि टेंडरच्या पातळीवरच वादग्रस्त ठरतीय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेच या योजनेविरोधात दंड थोपटले आहेत. या योजनेत 2600 कोटींचं एस्टिमेट 2 दिवसांपूर्वीच 2300 कोटींवर आणण्यात आलं, त्यामुळे 300 कोटींनी एस्टिमेट वाढवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. ज्या पद्धतीने आत्ता हे टेंडर फुगवतायत, कमी करतायत, त्यामुळे यांची विश्वासार्हता संपली आहे आणि पुणेकरांचे जवळजवळ 3000 कोटी रुपये याच्यामध्ये स्टेकला लागणार आहेत. त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की या संपूर्ण निविदा प्रक्रिया ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडनं तपासून घ्या आणि मगच त्याची अंमलबजावणी करा. पुणेकरांचा पैसा हा पाण्यात जाता कामा नये ही आमची भूमिका आहे. जलवाहिन्या टाकण्याच्या टेंडरमध्ये गैरव्यवहाराचे आरोप झाले, त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आलं. जलवाहिन्यांसोबतच विविध केबलसाठी डक्ट खोदण्याच्या कामावरही आरोप झाले, त्यानंतर या कामाचा अंदाजे खर्च 250 कोटींवरून 190 कोटींवर आला. त्यानंतर आता या समान पाणी पुरवठा योजनेतील मीटर खरेदीत सुद्धा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. ही मीटर खरेदी तब्बल 625 कोटींची आहे. मुळामध्ये असं की 625 कोटी रुपये जो खर्च आहे हा किती प्रॉपर्टी मुळामधला, ह्याच्यामध्ये असं की फक्त व्यावसायिकांना मीटर टेंडर होतो, त्यांनी परस्पर हे प्रत्येक घराला मीटर लावण्याचं केलेलं आहे. त्यामुळे आणि त्याचे मीटर, त्याची चाचणी, ह्याच्या संदर्भात कोणताही अंतिम अहवाल आलेला नाही. पूर्वी मीटरच्या संदर्भामध्ये टेंडर काढल्यानंतर 3 वेळा टेंडर काढून एकाही कंपनीने टेंडर भरलेलं नाही, ह्या सगळ्या विषयाची चौकशी होणं आवश्यक आहे. फुगवलेला एस्टिमेट कमी करण्यात आल्यानंतर नव्याने टेंडरची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. महापालिकेच्या टेंडर सेलने ही जाहिरात प्रसिद्ध करणं आवश्यक होतं, पण ती प्रसिद्ध केली महापालिका आयुक्त कार्यालयाने, त्यामुळे ही जाहिरात बेकायदेशीर आहे असा आरोप करतानाच महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना बेकायदेशीर गोष्टी करण्याएवढा रस का असा सवाल उपस्थित केला जातो. आज जे टेंडर प्रसिद्ध केलेले आहे हे टेंडर सेलकडनं प्रसिद्ध करण्यात आलेलं नसून आयुक्त कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, ह्याला आमचा आक्षेप आहे. हे प्रत्येक टेंडर हे टेंडर सेलमधूनच प्रसिद्ध होतं, त्यामुळं हे बेकायदेशीर आहे. जवळपास 3000 कोटींच्या समान पाणी पुरवठा योजनेत भाजपवर गैरव्यवहाराचे आरोप होत होते, आता त्यात महापालिका आयुक्तांचं देखील नाव घेतलं जात आहे. भाजपचेच नेते हे आरोप करतायत हे विशेष. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.